आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर ग्रामीण पुलिस की बड़ी कामगिरी, दो दिन में 3 हथियार बरामद किए तो 3,02,000 रुपये कैश और 3,52,800 रुपये की शराब नष्ट कर दी। दरअसल सोलापुर ग्रामीण पुलिस की LCB टीम ने पिछले दो दिन में तालुका पुलिस थाने, मोहड़ पुलिस थाने, मंदरू पुलिस थाने और अक्कलकोट दक्षिण पुलिस थाने की हद में पेट्रोलिंग करते समय और गुप्त सूचना के आधार पर 2 पिस्तौल और 2 जिंदा कारतूस लिए घूम रहे लक्ष्मण कांतप्पा शिंदे को पकड़ लिया तो पिस्तौल बेचने वाले साहिल बागवान व सूरज जाधव को गिरफ्तार कर लिया है। वहीं विशाल कापूरे और संदेश काड़े, जो बिना नंबर प्लेट की गाड़ी लिए 1,42,000 रुपये कैश ले जा रहे थे, उन्हें भी पकड़ लिया तो जुए अड्डों पर छापा मारा तो कैश बरामद कर लिया और वहीं 3,52,000 रुपये कीमत की शराब जब्त कर उसे नष्ट कर दिया गया। इन मामलों की अधिक जानकारी पुलिस अधिकारी ने दी है। माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आता होणार आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे। आचारसंहितेच्या काळामध्ये विविध अवैध ॲक्टिव्हिटीजवरती गुन्हे दाखल करण्यासाठी LCBची टीम आपण अपॉइंट केलेली आहे। LCBच्या टीमने आतापर्यंत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 4 इलिगल वेपन सीज केलेले आहे आणि विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहे। LCBच्या टीममार्फत काल आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी पथक पाठवले होते आणि त्यांच्या मार्फतीने 6 लाखाची कॅशसुद्धा आपण जप्त केलेली आहे की जी अनअकाउंटेड होती। LCBच्या टीम मार्फत आपण विविध इलिगल लिकरवरतीसुद्धा कारवाया केलेल्या आहेत। तर टीममार्फत आतापर्यंत जवळपास 50 लाखाच्या अवैध इलिगल लिकरवरती कारवाई करण्यात आलेली आहे। काही आतभट्ट्या ज्या आहे त्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि काही लिकर सीज करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने गेल्या 15 ऑक्टोबरपासून जी आदर्श आचारसंहिता सुरू आहे तेव्हापासून आतापर्यंत LCBच्या टीममार्फत ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे आपण जिल्ह्याभरामध्ये इतर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुद्धा इलिगल वेपनवरती कारवाई केलेली आहे। पंढरपूर शहरमध्ये 1 इलिगल वेपन आणि बार्शी शहरमध्ये 1 इलिगल वेपनसुद्धा काल पकडण्यात आलेलं आहे। तसेच विविध पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास 10.5 लाखाची कॅशसुद्धा काल आपण सीज केलेली आहे। तर येणारी सार्वत्रिक निवडणूक जी आहे विधानसभेची, ती शांततेत आणि निर्भय वातावरणामध्ये पार पाडावी यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दल हे सज्ज आहे आणि आपण वेगवेगळ्या LCBचे पथक आणि पोलीस स्टेशनच्या पथकांमार्फत अशा इलिगल ॲक्टिव्हिटीजवरती कारवाई करत आहोत। त्या अंतर्गतच ही कालची कारवाई करण्यात आलेली आहे। याबाबत आता तपास, पोलीस तपास सुरू आहे आणि हे सगळे फॅक्ट्स, हे जे काही ॲलिगेशन्स आहे हे व्हेरीफाय केले जातील आणि जे सत्य आहे त्यानुसार पुढील तपासामध्ये कारवाई केली जाईल।